नमस्कार, शालिनी प्लस सुपरफास्टमध्ये मी सुनील आपलं स्वागत करतो. देश विदेश, मनोरंजन आणि क्रीडाविश्वातील बातम्यांचा आढावा घेऊयात सुपरफास्ट. मराठा आरक्षण कोर्टात टिकू दे म्हणून राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विठोबाला साकडं घातलं आहे. मागील आषाढी यात्रेला मराठा आंदोलनामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पूजेपासून रोखण्यात आलं होतं, याची सल आमच्या सगळ्यांच्या मनात होती आणि म्हणूनच कार्तिकी एकादशीपूर्वी आम्ही मराठ्यांना आरक्षण देण्याचं काम केलं असं पाटील यांनी म्हटलं आहे. कार्तिकी एकादशी सोहळ्यातील विठोरायांची शासकीय पूजा चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सपत्नीक पार पडली, यावेळी ते बोलत होते. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारवरती टीका केली आहे. आरक्षणाबाबत सरकारने केलेली घोषणा संदिग्ध आहे. सरकारने आयोगाच्या शिफारशी मान्य करून सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. असा प्रवर्ग तयार केला तर त्यामुळे भारतीय प्रशासकीय सेवा केंद्रीय सेवेत मराठा समाजाला संधी मिळणार नाही. ओबीसी प्रवर्गामध्ये उपप्रवर्ग तयार करून आरक्षण दिले तर ते कायदेशीरदृष्ट्या न्यायालयात टिकले असते असं विखे पाटील यांनी म्हटलं आहे. सलग 29व्या दिवशी पेट्रोलचे दर स्वस्त झाले आहेत. रविवारी पेट्रोल 20 पैशांनी तर डिझेल 18 पैशांनी कमी झाले आहेत. ऑगस्टच्या मध्यानंतर पेट्रोलच्या किमतीमध्ये खूप मोठी वाढ झाली होती, यावरती राजकारण सुरू झालं होतं. ऑक्टोबरनंतर या किमतीमध्ये घट सुरू झाली आहे, त्यामुळे ऑगस्टनंतर अचानक झालेली दरवाढ आता जवळपास संपलीच आहे. डिझेलचे दर कमी होण्याचा वेग थोडा कमी झाला आहे. बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील पात्रुड येथे पुरुष जातीचे अर्भक सापडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शनिवारी नुराणी चौकातील सांडपाणी वाहून नेणाऱ्या नालीतून लहान मुलाचा रडण्याचा आवाज येत असल्याचे स्थानिक नागरिकांच्या लक्षात आले. नागरिकांनी अर्भकास बाहेर काढून पोलिसांशी संपर्क केला. या नवजात अर्भकाला ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून डॉक्टरांनी ते ठणठणीत असल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान या घटनेचा पुढील तपास पोलिसांनी सुरू केला आहे. बीडमधील आसाराम आबूज आणि राधाबाई आबूज या शेतकरी दाम्पत्याने स्वखर्चाने छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आपल्या घरावरती उभारला आहे. शिवरायांच्या स्वराज्याची संकल्पना डोळ्यासमोर ठेवून गावगाडा चालावा अशी आबूज दाम्पत्याची या पुतळा उभारण्यामागे भूमिका आहे. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करण्याची राज्यामध्ये आणि देशामध्ये कमी नाही, मात्र त्यांचे विचार पोहोचवण्याचं काम करण्याची उणीव पावलापावलावरती जाणवते. मंगळवेढा माजनूर येथील प्रतीक शिवशरण हत्येप्रकरणातील खऱ्या आरोपींना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी महाराष्ट्र जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. प्रतीक शिवशरण या बालकाचे अपहरण करून त्याची निर्गुण हत्या करण्यात आली होती. या तपासामध्ये पोलिसांनी 17 वर्षाच्या संशयित आरोपीला ताब्यात घेतलं असल्याचं पत्रकार परिषदेद्वारे कळवलं आहे. मात्र जनहित शेतकरी संघटनेने या तपासाबाबत संशय व्यक्त केला आहे आणि खऱ्या आरोपीला अटक करण्याची मागणी देखील केली आहे. वाळवा तालुक्यातील वशी येथील अक्षय जाधव यांच्या घरामध्ये रात्री 8 वाजण्याच्या सुमारास घोणस जातीच्या विषारी साप घुसला होता. या सापाला पाहताच अक्षय जाधव यांनी जनक्रांती सर्पमित्र हेल्पलाईन यांच्याशी संपर्क साधला. जनक्रांती सर्पमित्राची टीम तात्काळ जाधव यांच्या घरी पोहोचून घोणस जातीच्या सर्पास त्यांनी पकडले. त्यानंतर जाधव कुटुंबियांनी सुटकेचा निश्वास टाकलाय. जगप्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये आता मोबाईल बंदी करण्यात येणार आहे. 1 डिसेंबरपासून या नियमाची अंमलबजावणी केली जाणार आहे. व्याघ्र संवर्धन आणि पर्यटनास मोबाईल हानिकारक ठरत असल्याने वन्यजीवांचे लोकेशन आणि सोशल मीडियावरती व्हायरल होणारे फोटो यामुळे वन्यजीवांच्या जीवितला हानी पोहोचत असल्याने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी पुन्हा एकदा काँग्रेस पक्षातील घराणेशाहीवरून गांधी परिवाराला लक्ष्य केलं आहे. ते रविवारी छत्तीसगडच्या महासमुंद येथे प्रचारसभेमध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की सीताराम केसरी काँग्रेसच्या अध्यक्षपदी असताना त्यांच्यासोबत काय झाले हे सर्वसामान्यांना माहीत आहे. माझं काँग्रेसला आव्हान आहे की हिंमत असेल तर त्यांनी पक्षाचे अध्यक्षपद गांधी घराण्याबाहेरील व्यक्तींना द्यावं. प्रसिद्ध तेलुगू कवी वरवरा राव यांना 26 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुण्यातील शिवाजीनगर येथील सत्र न्यायालयामध्ये राव यांना 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुणे पोलिसांनी राव यांना शनिवारी रात्री तेलंगणातील घरातून ताब्यात घेतलं. नक्षलवाद्यांशी संबंध आणि एल्गार परिषदेच्या माध्यमातून कोरेगाव भीमा येथील दंगलीस कारणीभूत ठरवल्याचा आरोप त्यांच्यावरती आहे. सध्या ते नजरकैदेत होते. राव यांना अटकेबाबत असलेली संरक्षणाची मुदत संपल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलंय. ब्लेंडर स्पाईड मॅजिकल नाईट्स या फॅशन शोच्या निमित्ताने पुण्याचा आसमंत कधी नव्हे इतक्या दिमागदार स्टाईलने झळाळून निघाला. या प्रसंगी गौरी आणि नैनिका यांचे डिझाईन परिधान केलेल्या राधिका आपटे हिने आपल्या व्यक्तिमत्वाने सर्वांना मंत्रमुग्ध केलं. आपल्या झळाळत्या
करिश्म्या निसी रॅम्पवरती उतरलेल्या राधिका आपटेने अभिजात स्टाईल आणि दिमागदार प्रेक्षकांवरती मोहिनी टाकली. रस्त्यावरती पायी जात असलेल्या मुलीच्या हातातील मोबाईल दुचाकीवरून येत दोन युवकांनी हिसकावत फरार झाल्याची घटना वर्ध्यात घडली आहे. या प्रकरणातील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. अनिकेत मून याने आपल्या एका अल्पवयीन मित्रासोबत दुचाकीने येत पायी जात असलेल्या मुलीच्या हातातील मोबाईल बळजबरीने हिसकून पसार झाला होता. पोलिसांनी आरोपीला मोबाईलसह गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या दुचाकीसह अटक केली आहे. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय, कृषी विभाग आणि इंडियन रेडक्रॉस सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने विषमुक्त शेती आणि निरोगी भारत या विषयावरती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. राजे छत्रपती संभाजी नाट्यगृह येथे पार पडलेल्या या कार्यक्रमामध्ये भारत विकास ग्रुपचे चेअरमन हनुमंत गायकवाड यांनी उपस्थितांना विषमुक्त शेती कशी करावी याबाबत मार्गदर्शन केलं. यावेळी शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून आली. ब्रिटिश राजवटीतील जल जंगल जमीन हा कायदा मोडीत काढण्यासाठी आदिवासी समाजांना एकत्र करून क्रांतीचा लढा देणारे क्रांतिकारक बिरसा मुंडा यांची 143वी जयंती नांदेड जिल्ह्यात साजरी करण्यात आली. आदिवासी पाड्यातील जलधारा येथे हा जयंती सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी आमदार प्रदीप नाईक यांची देखील उपस्थिती पाहायला मिळाली. रस्ता सुरक्षा संदर्भामध्ये जनजागृती करण्यासाठी अकलूज येथे महावॉकथॉन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला हिरवा झेंडा दाखवून खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी शुभारंभ केला. वाढते अपघात, वाहतूक नियमांची माहिती नसणे, वाहन चालवताना असलेला बेजबाबदारपणा याकरिता शासनाने जनजागृती करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार उपविभागीय परिवहन कार्यालय अकलूज यांनी विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल या ठिकाणी रॅलीचा शुभारंभ केला. यावेळी अनेक मान्यवरांची उपस्थिती दिसून आली. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित सांस्कृतिक महोत्सवामध्ये रविवारी सिनेतारकांच्या नृत्य आणि गीतांवरती तरुणाई चांगलीच थिरकली, तर प्रसिद्ध गायक रोहित राऊत आणि स्वप्नील गोडबोले यांच्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध झाले. वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगणावरती कार्यक्रम संपन्न झाला. कार्तिकी एकादशीनिमित्त सोमवारी हजारो भाविकांनी पैठणमध्ये नाथ समाधीचे दर्शन घेतले. कार्तिकी एकादशीनिमित्त सोमवारी भल्या पहाटेपासून वारकरी आणि भाविक मोठ्या संख्येने महामंडळाच्या बस आणि खासगी वाहनाने तसेच पायी दिंडीने पैठणनगरीमध्ये दाखल झाले. दरम्यान यावेळी टाळ मृदुंगाचा गजर पैठणनगरीमध्ये अक्षरशः दुमदुमून गेला होता. शेतातील पीक वर्षभर फस्त करणारे वन्य प्राण्यांमुळे शेतकरी अक्षरशः त्रस्त झालेले असतात. अंगाची लाही लाही करून जोपासलेले पीक डोळ्यादेखत नासाडी करत असताना वन्य प्राण्यांबाबत शेतकऱ्यांच्या मनामध्ये रोष असतो. मात्र शेतात 5 दिवसाचे राहिल्याचे पिल्लू हे आईविना हंबरडा फोडत असल्याचं एका शेतकऱ्याच्या निदर्शनास आलं आणि त्याच्या हृदयाला पाजर फुटला. त्याने वन अधिकाऱ्याच्या मदतीने या पिलाच्या आईचा शोध घेतला आणि त्याला जीवदान दिलं आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची सुरुवात अपेक्षेप्रमाणेच विरोध आणि घोषणाबाजीने झाली. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विद्या चव्हाण यांनी राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना रोखलं. विधानभवनामध्ये प्रवेश करताच विद्या चव्हाण यांनी रावतेंना रोखून ओला उबर संपाबाबत जाब विचारला. पंचवीस नोव्हेंबरला महिला आघाडी युवा सेनेने अयोध्येत येऊ नये असे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. महिलांना लक्ष्मण रेषा पाळण्याचं आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. दरम्यान अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नवा नारा दिला आहे. हर हिंदू की यही पुकार, पहिले मंदिर फिर सरकार, असा नारा उद्धव ठाकरेंनी दिला आहे. शालिनी प्लस सुपरफास्टमध्ये तुर्तास वेळ झाली इथे सामन्याची. ताज्या अपडेट आणि घडामोडींसाठी पाहत राहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार. शालिनी प्लस आपल्या प्रत्येक समस्येच्या समाधानाकरता सादर करत आहे सामान्य जनांचा आवाज बुलंद करणारा कार्यक्रम जनमंच. आपण कोणत्याही सरकारी अथवा गैरसरकारी खात्यापासून त्रासलेले आहात? घर, दुकान किंवा सामान खरेदीमध्ये आपली फसगत झाली आहे? आपलं म्हणणं कुणी ऐकून घेत नाही? तर आम्ही करत आहोत आपला आवाज बुलंद. आम्ही करू आपल्या समस्येचं संपूर्ण निराकरण. शालिनी प्लस पर्यंत पोहोचवा आपल्या समस्या. हो, पण कागदपत्रही सोबत आणा. जनमंच आहे आपल्यासाठी योग्य व्यासपीठ.